नमस्कार, मी सुप्रिया, सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये. हेल्थ केअर तीन टप्प्यात, प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर. आजचा आपला टॉपिक आहे प्रेग्नन्सीमध्ये जे उलट्या, मळमळ होणं याचा जो त्रास असतो, त्या त्रासापासून वाचण्यासाठी काय उपाय आहेत. टोटल 10 उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन विषयांचे अपडेट्स मिळत राहतील. सबस्क्रिप्शन हे फ्री असतं, त्याला कोणतेही चार्जेस लागत नाही. सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. वळूया आजच्या विषयाकडे. प्रेग्नन्सीमध्ये हार्मोन लेवल्स ह्या अप होत असतात, त्यामुळे उलट्या होतात, काही खाल्लेलं पचत नाही, बऱ्याचदा असं होतं की पाणीही पचत नसतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, कंटिन्यू 6 तासापर्यंत तुम्ही काहीही खाता न पिता राहिला तर मात्र तुम्ही डॉक्टरकडे जायला हवं. उलट्या होत आहेत म्हणून खाणं पिणं सोडू नका, कारण बाळाला तुम्ही जे खाताय त्यातूनच जे काही न्यूट्रियंट्स मिळायचे आहेत ते मिळतात. त्यामुळे तुमच्या डाएटवर लक्ष द्या. प्रेग्नन्सी डाएटवर व्हिडिओ केला आहे, पाहिला नसेल तर तुम्ही तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, चेक करा. आता वळूया काय उपाय आहेत जे तुम्हाला उलटी होत असेल तर उलटी होऊ नये म्हणून करायचे आहेत. सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे सकाळी उठल्यावर बेडवर असतानाच क्रॅकर्स किंवा बिस्किट्स खाणे. पार्ले बिस्किट खाऊ शकता, मारी बिस्किट खाऊ शकता, जे ज्याने तुम्हाला फरक वाटेल ते खा. त्याच्याने सकाळी उठल्यानंतर बऱ्याच जणांना मॉर्निंग सिकनेस वगैरे, उलटीचा जो त्रास होतो त्यापासून बचाव होईल. मला पार्ले बिस्किटचा असर झाला होता, मी पार्ले बिस्किट ट्राय केले होते. तुम्हाला जे ट्राय करायचं आहे, पार्ले बिस्किट और मारी बिस्किट ट्राय करा. बिस्किट्समध्ये कार्बोहायड्रेट्स असतात आणि सकाळी उठल्यानंतर आपल्या बॉडीला गरज असते ती कार्बोहायड्रेट्सची, त्यामुळे बिस्किट सकाळी उठल्यानंतर खायला विसरू नका. त्यानंतर दुसरा उपाय आहे, लिंबू पाणी प्या. रोज एक ग्लास लिंबू पाणी पिऊ शकता, त्याच्यानेही तुम्हाला फरक वाटेल. तिसरा उपाय आहे, लिंबाचा किंवा संत्र्याचा वास घ्या. त्या वासाने सुद्धा जे उलटी येणारी जी फील असतो, जे मळमळ होत असतं ते थांबतं. ठीक आहे, प्रत्येकाची बॉडी वेगळी असते, प्रत्येकाची प्रेग्नन्सी वेगळी असते. ह्या 10 उपायांपैकी कोणताही एक उपाय तुमच्यावर नक्कीच असर करेल. जर असर केला नाही तर वर्स उलट्या तुम्हाला ज्या होत आहेत त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरकडेच जावं लागेल. चौथा उपाय आहे, पाणी उकळून त्याच्यामध्ये अद्रक टाकायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मध टाकून ते पाणी हलवून प्यायचं, ज्याला आपण जिंजर टी म्हणतो. किंवा तुम्ही अद्रक आणि मध तोंडात घेऊन ते चघळू शकता, चावू शकता. त्यानंतर पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे, तुम्हाला दर 2-2 तासांनी थोडं का असेना खात राहायचं आहे. जास्त गॅप ठेवू नका, ॲसिडिटी वाढूनसुद्धा उलट्या होतात. प्रेग्नन्सीमध्ये उलट्या होण्याचं एक दुसरं कारण की रात्री शांत झोप लागत नाही, जागरण होतं, ज्याने पित्त वाढतं आणि उलट्या होतात. त्यामुळे तुमची झोप पूर्ण होते की नाही याकडे लक्ष. 6वी टीप आहे, पुदिन्याचा वास घ्या किंवा पुदिन्याचं पाणी टाकून पाणी उकळून कोमट करून ते पाणी प्या, त्याने तुम्हाला बरं वाटेल. त्यानंतर 7वी टीप आहे की विटॅमिन B6 तुमच्या आहारात समावेश करा. वीक 8 जो व्हिडिओ आहे प्रेग्नन्सीचा तो तुम्ही पहा, त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सर्व सांगितलं आहे विटॅमिन B6 विषयी. आपण वीक बाय वीकमध्ये यामुळेच काही गोष्टी सांगतो की ह्या आठवड्यानंतर आता ह्या गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश करा. हे मी सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की हे जे काही सिम्टम्स असतात ते ओव्हरकम करण्यामध्ये सुद्धा मदत होते. प्लस बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी कोणते विटॅमिन न्यूट्रियंट्स गरजेचे आहेत ते वीक बाय वीक तुमच्या डाएटमध्ये तुम्ही ॲड करायला हवेत. त्यामुळे वीक बाय वीक सिरीज नक्की फॉलो करा. त्यानंतर विटॅमिन B6 रिच फूडमुळे तुमचं मेटॅबॉलिझम सुधारतं, त्यामुळे ते तुमच्या आहारात समावेश करायला हवेत. त्याचे सोर्सेस काय आहेत ते सांगते. स्ट्रॉबेरी, गाजर, नट्स, पालक. त्यानंतर 8वी टीप आहे, दर 1-1 तासाला पाणी पित राहा, तुमचं शरीर हायड्रेट ठेवा. आणि ऑलरेडी वॉमिटिंगमुळे पाणी शरीरातलं कमी होत असतं, त्याच्याने अजूनच त्रास होतो, त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवा, दर 1-1 तासाने पाणी प्या. त्यानंतर बडीशेप, 9वा उपाय आहे बडीशेप. जेवणानंतर बडीशेप खा किंवा जेव्हा तुम्हाला उलटीचं होते असं वाटेल तेव्हा बडीशेप खा. बडीशेपमुळे सुद्धा डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारते, त्यामुळे सुद्धा फरक पडेल. त्यानंतर एक होम रेमेडी आहे की जे ड्राईड रास्बेरी मिळतात ते तुम्ही आणा, पाण्यामध्ये उकळा आणि ते पाणी प्या, आणि त्याच्याने तुम्हाला नक्कीच उलट्यांवर फरक पडेल. तर ह्या झाल्या 10 टोटल उपाय म्हणा किंवा टिप्स म्हणा जे तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये वॉमिटिंग होत असतं त्यापासून बचाव करेल. रासबेरीवालीसुद्धा जे होम रेमेडी आहे तीसुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे. तुम्हाला पाण्यामध्ये टाकून ते पाणी बॉईल करून प्यायचं आहे, ठीक आहे, तर ते पण तुम्ही ट्राय करा. त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा जी मी आधी सांगितली, कंटिन्यू 6 तासापर्यंत जर तुम्ही काही खाता न पिता राहिले तर मात्र डॉक्टरकडे व्हिजिट करा. डॉक्टरने दिलेल्या मेडिसिन्स
वेळेवर घ्या. ॲसिडिटी होणार नाही असे पदार्थ तुमच्या आहारातून टाळा जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर. ठीक आहे, तर ह्या 10 टिप्स तुम्ही व्यवस्थित फॉलो करा, कोणती ना कोणती रेमेडी तुमच्यावर नक्की वर्क करेल. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुश रहा, हसत रहा, पॉझिटिव्ह रहा.